डोंबिवली पूर्व येथील मधुबन सिनेमा समोर मनपा प्रशासनाने काही वर्षांपूर्वी भाजी फळे व फुले विक्रेत्यांसाठी आलिशान संत सावतामाळी भाजी मंडई बांधली होती। आता ही भाजी मंडई राहिली नसून तेथे खासगी मॉलचे झाल्याचे दिसून आले। या भाजी मंडईत दादागिरी गुंड्यांचा रास असून रात्रीच्या वेळी दारुड्यांचा अड्डा बनला आहे, त्यामुळे या घाणीचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे इथल्या व्यावसायिकाने रहिवाशांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता दिसून आली आहे। मात्र मनपा प्रशासनाचे अतिक्रमण विभाग व आरोग्य विभाग अधिकारी दुर्लक्ष करून मौन धारण करीत असल्याचं स्पष्ट झालं आहे। अद्याप तरी येथे मनपा व पोलीस प्रशासनाची कारवाई शून्य आहे। रस्त्यावर आणि पदपथावर अनधिकृतपणे भाजी विक्रीचा धंदा करणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही संत सावतामाळी भाजी मंडई निर्माण करण्यात आली आहे। मात्र आता संपूर्णपणे भाजी मंडईचे चित्र बदलून खासगी मॉल झाले आहे। आजही काही भाजी फळे व फुल विक्रेते डोंबिवलीच्या रस्त्यावर आणि पदपथावर अवैध धंदा करून नागरिकांच्या रहदारीला अडथळा निर्माण करू लागले आहेत। मनपा अतिक्रमण फेरीवाला पथक अधिकारी आणि कर्मचारी तात्पुरती कारवाई करतात आणि पुन्हा एरे माझ्या मागल्यासारखी स्थिती इथे निर्माण झाली आहे। काय नाव आपलं? साहेब साहेबराव नाईक। हां, किती वर्षापासून करताय ते धंदा तुम्ही? मग कांदे बटाटेच विकतात का हे? कांदे बटाटे विकतात। मग तुमचा अनुभव काय सांगेल, इकडे काय होते त्रास तुम्हाला? या ठिकाणी एवढी घाण आहे ना, साफसफाई बिलकुल नाही, सगळ्या गटर बिटर पॅक झाली। पालिकेने भाजी मार्केट हे काहीच हॉस्पिटल आहे फेरीवाले याच आम्हाला समजत नाही। एकतर त्या फेरीवाल्यांना किंवा हॉस्पिटलवाला द्या, भाजी मार्केट इथं आहे संत सावतामाळी, पण त्याचा बोर्ड काढून हॉस्पिटलचा बोर्ड लागला। काय बोलता, म्हणजे बोर्डच ठेवला नाही? होता ठेवला नाही, हे सगळं करप्शन चालू। किती सालचे करत धंदा? क्या होते धंधा में कैसा परिवर्तन है आपके? थोड़ा परेशानी जा रहा है, धंधा होता नहीं। सर आते नहीं क्या गिराई? कोई गिराक नहीं आता, इधर बाहर से लग जाता है, इधर गिराक नहीं आता। तीन तीन दिन में भांडवल भरती सर। फिर महापालिका का भाड़ा भरते हैं आप? हर महीना, हर महीना जाता है ना, पर धंधा होता ना भाड़ा भरना पड़ता है। वसूल किया जाता है? नहीं भरा तो नोटिस आएगा, नोटिस भेजते है। तो आपको क्या लगता है, संत सावतामाळी इसका परिवर्तन होना चाहिए, भाजी मंडी होना चाहिए? होना चाहिए, बोलता हूँ पूरी भरना चाहिए, और सब कानून कायदे से धंधा होना चाहिए, सबका पेट भरना चाहिए। कोई खाता है? कितने लोग इधर यहाँ पे भाजी वाले कितने रह गए अभी? अभी भाजी वाले लाइन में एक दो और तीन दुकान है। गाला कितना है देखो आप? पहले इधर आते नहीं, बहुत बुरा हाल चल रहा है। कम से कम 20-25 हजार रुपया कर्जा हो गया मेरे पास, पैसा एक भी नहीं है, कर्जा वाला छुट्टा नहीं पटा पा रहे है, और बहुत हालत खराब चल रही है इधर भाजी। और इधर सब परेशान करते हैं, सब कपड़ा वाले तो भरे, चूड़ी वाले तो भरे, सब भरे इधर। भाड़ा कितना वाले भरे? सब चाय फाय वाले सब भरे। आपको भाड़ा कितना? नहीं होता इधर। भाड़ा कितना देते हैं? भाड़ा का ना समझ लो 10 हजार रुपया भाड़ा है। प्रभागात सावतामाळी मंडई जी आहे ती स्टेशन परिसरात येते। इथे रहदारी आणि वर्दळीचा परिसर असल्यामुळे स्वीपिंग, रस्ते सफाई आणि कचरा उचलण्यासाठी आपण अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी पहाटे टीम ठेवलेली आहे। दुकानं उघडण्याच्या आत तिथे साफसफाई होते, तर नंतर तिथल्या जो पडणारा, दुकानं उघडल्यानंतर जो कचरा येतो दुकानदारा, तो त्यासाठी आपण तिथे घंटागाडीची व्यवस्था केलेली आहे। त्या घंटागाडीमध्ये आता सध्या माननीय उपायुक्त यांच्या निर्देशानुसार आपण ओला आणि सुका असा नागरिकांकडनं आणि दुकानदारांकडून दोन प्रकारे कचरा वर्गीकरण करून घेतला जातो, परंतु तिथले जे दुकानदार आहेत ते वर्गीकरण कचरा करून देतात, मिस कचरा देतात। त्याच्यामध्ये आपला महापालिकेचा वेळ आणि मनुष्यबळ हे वाया जाते। यापुढे आम्ही आता दुकानदारांना सवय लावण्यासाठी प्रत्येक त्या वेळेमध्ये मार्शल आणि आमचे कर्मचारी पाठवून तो कचरा वर्गीकरण करून न दिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण।